हाय हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी माधुरी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवत आहे लौकीचा हलवा. तर ह्या मोसमचा पहिलाच हलवा आहे जो मी लौकीचा हलवा बनवते. रुद्रांशचे पप्पा गावाला गेले होते आणि त्यांनी लौकी आणलेली आहे गावावरून. मस्त अशी कोवळी लसलुसीत आहे आणि घरची आहे, ताजी आहे, फ्रेश आहे. सासूबाईंनी पाठवली होती. मागे पण गेले होते तर लौकी आणली होती. भाज्या धापोडे भरपूर खाऊन झाले होते. तर मी म्हटलं आता मस्त असा गोड लौकीचा किस बघा, छान असा किसून झाला, हिरवा पांढरा दिसतो, छान दिसतो कलर. आणि जो मधातला पोर्शन आहे लौकीचा तो मी असं काढून ठेवला, एकदम कोवळाच आहे. तर भाजी बनवताना भाजीमध्ये हे टाकून घेणार. त्याच्यामध्ये हलव्यामध्ये नाही टाकलं, फक्त जे बियांचा वगैरे भाग असते ना तो असा काढून घेतलेला आहे मी. तर आता बनवूया लौकीचा हलवा. डब्बा भरून माझ्याकडे तूप होतं तर ऑलमोस्ट आता संपत आलेलं आहे, एवढं आहे तूप. तर ह्याच तुपाचा मी वापर करते. तर जास्त दिवस पण तूप राहिला ना, जर असा असा खवटपणा येतो तुपाला, तसंच थोडंफार आलेला आहे खवटपणा. तरीसुद्धा हा आपला हात घरगुती आहे आणि ओरिजिनल आहे, हाच तूप मी यूज करणार आहे. ऐनवेळी लाईट गेली, आज दिवसभर लाईट गेली म्हणजे मेंटेनन्स होता तिथे. तर सकाळपासून लाईट गेली तर 4 लाईट आली आणि इकडचं दार ओपन केलं तर हवा येतो आणि सगळी गॅसची फ्लेम आहे ती विझून जाते. म्हणून मी अंधारातच सगळं बनवलं. दाखवायचं तर होतं छानपैकी मस्त, पण अंधारामध्ये काही जमलंच नाही. जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न केला. आणि मला नौकन्याचा पण ह्याच वेळेस स्वयंपाक करायचा होता. तर मी म्हटलं आता लवकर हलवा बनवून टाकते लौकीचा. घरी बनवलेला देशी तूप घेतलेला आहे लौकीचा हलवा बनवायला. आणि तूप तर मी माझ्याकडे आहे, पण मी जास्त यूज नाही करत. म्हणजे रुद्रांश पण तुपाच्या चपात्या वगैरे खायला नाही बघत. हलवा म्हणा, लाडू म्हणा, असं काही बनवायचं असेल त्यावेळेसच मी तुपाचा यूज करते. आणि कधी यांना बनवून दिले तर पराठे वगैरे बनवून देते तूप लावून. तर आता मस्त तूप विरघडला आहे, जास्त वास्त तूप टाकला. त्याच्यानंतर आता जो लौकीचा किस आहे तो टाकून द्यायचा. लौकीचा किस आहे तो टाकून दिला आणि जोपर्यंत त्या किसातलं सगळं पाणी सुकत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. कारण लौकीमध्ये ना भरपूर पाण्याचं प्रमाण असते. आपण लौकी किसलं तरी त्याच्यात भरपूर पाणी असते. पिळून काढलं तरी चालते, पण पिळून काढलं तर सगळं विटामिन जातो. म्हणून मी काही पिळे आणि गॅस एकदम मंद आचेवरच ठेवलं मी, म्हणजे सगळं पाणी सोकून गेलं पाहिजे आणि लौकीचा किस पण शिजून. लाईटच गेली वेळेवर, पण छान असा भाजला गेला बघा. नॉनस्टिक लौकीचा किस वगैरे बनवते जे गोड, छान आता भाजला गेला. याच्यात आता मी साखर टाकून घेते. याच्यात साखर घातली आणि मिक्स करून घ्यायचं. आता भरपूर साखर टाकल्यावर भरपूर असं पाणी शिवटतो. जोपर्यंत लौकीच्या किसचा पाणी निघून जात नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर आता मी आपल्या अंदाजानुसार, मोजून तर नाही टाकली साखर, पण आपल्या अंदाजानुसार साखर टाकली. आणि अजून आता थोडंसं गरम होऊ द्यायचं चांगलं. आणि इकडे बघा, ड्रायफ्रूट आहेत घेतलेले आहेत, बदाम आहेत, काजू आहेत, मनुके आहेत थोडेसे, आणि वेलची पावडर आहे. हे सगळं मी खलबत्त्यामध्ये असं कुठून घेतलं, मी कापत वगैरे बसत नाही. मला खीर वगैरे पण बनवायची असेल ना तर झटपट असे थोडेसे जाडसर आपण खलबत्त्यामधून कुठून घ्यायचं, त्याच पद्धतीने मी कुठून घेते. आता बघू शकता साखर टाकल्यानंतर ओलसरपणा सुटला त्याला. आता लाईट असली असती तर छान कलर दिसला असता एकदम भारी, पण लाईटच गेली वेळेवर. तर आपला लौकीचा हलवा बघा, तयार आहे आपला लौकीचा हलवा. पण लाईटच नाही आहे त्याच्यामुळे लौकीचा हलवा नाही वाटत. छान असे ड्रायफ्रूट वगैरे टाकले, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बनवलं मी. खूप छान लागते. मागच्या वर्षी मी बनवली होती आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच बनवली. आता गावावरून मस्त ताजी लौकी आणली होती, त्याच लौकीचा हलवा आहे. वास पण एकदम भारी आला आणि माझ्याकडे तर तूप भरपूर होता, त्याच्यामुळे मी भरपूर तूप टाकली. तर खूप छान असा झालेला आहे लौकीचा हलवा, तुम्ही बघू शकता.